मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपण लग्नाचे व्हिडिओ बघतोय. तर हे माझ्या भावाचं लग्न आहे. आता माझी जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची सेपरेट ओळख मला नाही करून देता आली, कारण त्याच्यासाठी तेवढा वेळ पाहिजे आणि तेवढे सेपरेट व्हिडिओज बनले पाहिजे. तर लग्नाच्या धावपळीत हे नको म्हणून मी तो विषय बाजूला ठेवलेला आहे. तर बघा, लग्न झाल्यानंतर नवरा नवरी घरी आल्यानंतर गृहप्रवेशाचा हा व्हिडिओ आहे. आणि थोडासा उशीर झालेला होता, मी हॉलवरतीच पाठीमागे होते, शेवटी आली थोडंसं, आणि या सगळ्या बहिणी वगैरे आधी आल्या होत्या. तर बघा, आमच्याकडे कसं असतं, गृहप्रवेश होताना बहिणी दार अडवतात आणि उखाणे वगैरे असतात, किंवा बहिणीचं जे पण काही असेल ना ते मान देऊन तिला काहीतरी दिलं जातं. तर या गोष्टी तिकडे चालू आहेत. थोडंसं वातावरण थोडंसं धुमधक आहे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे, तरीसुद्धा शूट केलेलं होतं तर म्हटलं चला तेवढंच म्हणजे बघायला भेटेल. इथे खूप जास्त काही डेकोरेट नाही करता आलं, किंवा जास्त लाईटचा सुद्धा इथे प्रकाश नाही आलेला, त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. नाव नाव घ्या पहिलं, ए नाव नाव घ्या पहिलं. तू मन गेला तेव्हा देव तुम्हाला देव तुम्हाला या पुढाचा घ्या नाव आणि या पुढा. प्रियाचं नाव घेऊन तुम्ही आता डोकं नको. इकडे माझ्या हातात कॅश आहे, देऊ का? तर हॉलवरून मी येण्या अगोदरच गृहप्रवेश तर झालेलाच होता. मग त्याच्यानंतर आम्ही आलो, चेंज वगैरे केलं, थोडंसं फ्रेश झालो आणि मी मस्त असं चुलीपुढे बसलेली होती, कारण की मला खरंच आमच्या घरचे म्हणत होते ना, सगळ्या पोरींना आम्हाला म्हणत होते की तुम्ही थोडंसं आता काम करू लागा. तर मग म्हटलं चला चुलीपुढे बसून थोडंसं शेकायला पण झालं, चहा पण पिला आणि मग दोन चार भाकरी मी फक्त भाजू लागल्या, परत खूप झळायला लागत होते म्हणून मी तिथून उठले. तर सगळेच थकलेले होते त्याच्यामुळे आपापल्या परीने कामं करत होते. तर या दोन आज्या आहेत ना माझ्या आजीच्या सख्या बहिणी आहेत, आणि या पिंक कलरच्या आहे माझ्या चुलतीची आई आहे, आणि ही दुसरी पण आहे चुलतीचीच आई आहे. तर ह्या सगळ्या आज्या आमच्या असं मेथीची भाजी निवड, शेंगा फोड, हे सगळं कामे चाललेली होती. प्रत्येक जणाचं काही ना काही चाललेलं होतं, कारण की फॅमिली एवढी मोठी असले ना, त्याच्यामुळे हे वातावरण असं छान तयार होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खरं तर तेच चर्चा चाललेली आमची, की कोण काम करतं आणि कोण काम करत नाही माहेरी आल्यानंतर. तर हे असं सगळं बहिणींचा गोंधळ चाललेला होता आणि आम्ही पण मग असं शेंगा वगैरे फोडू लागत होतो. खरंच हे वातावरण एवढं भारी असतं ना, म्हणजे खूप जास्त आवडतं. म्हणजे काम थोडंसंच असतं पण हा गोंधळ गलबला जो असतो ना तो छान म्हणजे भारी वाटतो. आणि नवरीसुद्धा इकडे येऊन बसलेली होती त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतो. आम्ही सगळेजण असं ओट्यावरती बसलेलो होतो, कुणी ऐकत होतं, कुणी बोलत होतं, कुणी काम करत होतं, प्रत्येकाचं आपलं आपलं काही ना काही चाललेलंच होतं. तर आमच्याकडे तर ना लग्नात तर हे गोष्टी तुम्हाला बघायलाच भेटतील, पण आमचं डेली लाईफसुद्धा असं असतं ना, कारण की ज्यावेळेस घरात जास्त माणसं असतात ना त्यावेळेस असं नाही का करमत नाही, बोलायला कुणी नाही, असं म्हणायला काही भेटतच नाही. कारण की आम्ही ज्यावेळेस दिवाळीला किंवा असं सुट्ट्यांना जरी गावी गेलो ना, तर आमचे घरचेच लोक एवढे बनतात की नाही, तर खरोखर एखाद्याच्या सिंगल फॅमिलीमध्ये जसं लगीन घर असतं ना तसं आमचं ते नाही का नॉर्मल दिवसांचं तसं असतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. त्यामुळे टी व्ही मोबाईल या गोष्टींना जास्त तिकडे वावच नसतो, आणि खरंच आम्ही इकडे आल्यानंतर ना या गोष्टींना खूप मिस करतो.
आणि मी ज्यावेळेस चुली पुढे भाकरी भाजत होती ना, त्यावेळेस कमीत कमी मला 3-4 जण तरी येऊन म्हणले की तू भाकरी भाजते काय, तू कसं काय काम करते. म्हणजे कधी कधी असं वाटतं की यार आम्ही काही कामच करत नाही, म्हणजे माहेरी काम करत नाही याचा अर्थ असं नाही की आम्हाला गोष्टी येत नाहीत किंवा आम्हाला काम करायला येत नाही. पण छान असतं ते एकमेकींना चिडवणं किंवा हे गप्पा खूप भारी वाटतात यार हे दिवस ना, असं असं वाटतं रिपीट रिपीट यायला पाहिजे. तर अशा प्रकारे गृहप्रवेश आणि त्यासोबत लग्नानंतरची जी संध्याकाळ होते ना तो गलबला तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे. तर असंच बघा खूप आपुलकीची प्रेमाची आणि तेवढीच गमतीची ना फॅमिली आहे माझी. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे फॅमिलीमध्ये. यावेळेस मला ना सगळ्यांची ओळख नाही करून देता आली किंवा डिटेलमध्ये काही गोष्टी नाही सांगता आल्या, पण ज्यावेळेस मी नेक्स्ट टाईम जाईल ना गावी त्यावेळेस असे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोच करेल. जॉईंट फॅमिलीमधले कामं कशी असतात किंवा कसे राहतात, काही गोष्टी कशा ॲडजस्ट करतात, खूप साऱ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत तुम्हाला आणि त्या नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.